ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो राम रामो हरे हरे। हरे कृष्णा, सर्व भक्तांना दंडवत प्रणाम। आज एका पण व्यक्तीचा व्हिडिओ चालू नाही आहे, तर जस्ट माझ्याकडून एक विनंती होती की जर तुम्हाला शक्य असेल तर कृपया व्हिडिओ सुरू करू शकता, जेणेकरून आपण काही समजू शकतं की काय चाललंय। थँक्यू। हरे कृष्ण। आज आपण खूप एक छान उपक्रमावर सुरुवात करतोय, हे आहे श्री बृहद भागवतामृत या ग्रंथावर आपण चर्चा करणार आहोत। श्री चैतन्य महाप्रभू बद्दल श्री कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, कालेन वृंदावन केली वार्ता लुप्ते तिताम ख्यापयितुम विशिष्य कृपामृतेन अभिशिशिश्च देव तत्रैव रूपम च सनातनम च। कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, कालेन वृंदावन केली वार्ता लुप्ते ती, काळाच्या प्रभावाने वृंदावनामध्ये ज्या काही लीला झाल्या होत्या राधा कृष्णांच्या, गोपिकांच्या, व्रजवासींच्या, त्या लुप्त झाल्या होत्या आणि त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री रूप गोस्वामी आणि श्री सनातन गोस्वामी यांना एक विशेष जबाबदारी दिली की तुम्ही पुन्हा एकदा त्या लीलांना तुम्ही लिहून काढा, जेणेकरून साधारण लोक जाणतील की शुद्ध भक्ती काय आहे। आता हे दोन भाऊ आहेत, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी, आणि रूप गोस्वामी त्यांच्या भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये श्रील सनातन गोस्वामींना आपले गुरु मानतात आणि म्हणतात, श्रीमत प्रभु पदांभोजई सर्वा भागवतामृते व्यक्ती कृतास्ती गुढापी भक्ती सिद्धांत माधुरी। रूप गोस्वामी म्हणतात, माझे प्रभू, माझे गुरु श्रील सनातन गोस्वामी यांनी श्रीमद बृहद भागवतामृत या ग्रंथामध्ये भक्ती सिद्धांत माधुरी दिली आहे। साधारणपणे सिद्धांतांवर जेव्हा कोणी चर्चा करतात तेव्हा एक जनसामान्याला त्यामध्ये रस येत नाही, त्यामध्ये त्या मधुरता लागत नाही, गोडवा लागत नाही। साधारणपणे आपण बघतो की गीतेवर जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकांना वाटतं की हे तात्विक आहे खूप, पण जेव्हा आपण भागवताच्या लीलांवर चर्चा करतो, कुठल्या कहाणीवर चर्चा करतो, चैतन्य चरितामृतामधल्या कुठल्या घटनांवर चर्चा करतो, तर त्यामध्ये स्वारस्य मिळवणं हे थोडं सोपं जातं। तर रूप गोस्वामींचं काय म्हणणं आहे? रूप गोस्वामी म्हणताय, माझ्या प्रभूंनी एक खूप चांगली गोष्ट केली की भक्ती सिद्धांत काय आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक बृहद भागवतामृत म्हणून ग्रंथ लिहिला आहे, ज्याच्यामध्ये खूप मधुर पद्धतीने त्यांनी हे आपल्या समोर मांडलंय। एक श्लोक आहे तो मी तुमच्या समोर मांडतो। तर हे आहे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतायत, चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 203, सनातन कृपाय पायनू भक्तीरस सिद्धांत श्री रूप कृपाय पायनू भक्तीरस प्रांत। कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला सांगतायत, सनातन कृपाय पायनू भक्तीरस सिद्धांत, सनातन गोस्वामींमुळे मला भक्तीचं सिद्धांत काय आहे ते लक्षात आलं आणि रूप गोस्वामींच्या कृपेने भक्तीचा जो रस आहे तो काय आहे नक्की ते मला लक्षात आलं। आणि त्याच्या भाषांतरामध्ये आणि तात्पर्यामध्ये बघा प्रभुपाद काय लिहितायत, सनातन गोस्वामी हे
भक्ती मार्गाच्या विज्ञानाचे शिक्षक आहेत आणि त्यांनी अनेकानेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यामध्ये बृहद भागवतामृत हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. आणि ज्या कोणी व्यक्ताला तीन विषयांवर माहिती मिळवायची असेल, भक्त, भक्ती आणि कृष्ण, प्रभुपाद लिहित आहेत, एनी वन हु वॉन्ट्स टू नो अबाउट द सब्जेक्ट मॅटर ऑफ डिवोटीज, डिवोशनल सर्व्हिस अँड कृष्ण मस्ट रीड दिस बुक. तर आपल्यामधून सर्वांना भक्त म्हणजे कोण, नक्की भक्ताचे गुण काय आहेत, नक्की भक्त कसा असावा हे जाणण्यासाठी जर इच्छा असेल तर आपण या प्रवचन शृंखलेमध्ये भाग घेतला पाहिजे. जर आपण चांगले भक्त असू तर आणखी चांगले भक्त होण्यासाठी भक्ती मार्गात काय काय करायला लागतं हे जाणण्यासाठी पण आपल्याला या पुस्तकाचा फायदा होईल. आणि श्री कृष्ण ज्यांना आपण स्व प्रयत्नांनी जाणू शकत नाही, ते नक्की कसे आहेत, त्यांची मानसिकता काय, त्यांना काय आवडतं, त्यांना काय आवडत नाही, हे जर जाणायचं असेल तरी आपल्याला या पुस्तकाची शरण घ्यायला लागेल. तो अजून एक श्लोक आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. हे आहे चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 219. सनातन ग्रंथ कैला भागवता मृते भक्त भक्ती कृष्ण तत्व जानिया होईते. आपण पूर्वीचा जो श्लोक बघितला तो आदि लीलेतला 5व्या अध्यायातला होता आणि त्यानंतर अनेक अनेक अध्यायांनंतर अंत्य लीलेमध्ये येत आहे. आणि इथे बघा, कृष्णदास कविराज गोस्वामींनी तीच गोष्ट आपल्याला सांगितली आहे, भक्त भक्ती कृष्ण तत्व. हे जर तीन तत्व आपल्याला जाणायची असतील, भक्त भक्ती आणि कृष्ण, तर आपल्याला भागवतामृत वाचायला पाहिजे. याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, श्रील प्रभुपादांनी आदि लीलेच्या त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये जे लिहिलंय ते खरं तर अंत्य लीलेच्या एका श्लोकामध्ये दिलंय. याच्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की श्रील प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये ज्या काही गोष्टी दिल्या आहेत, जे काही वाक्य आपल्या समोर ठेवले आहेत, ते कुठल्या ना कुठल्या श्लोकावर किंवा कुठल्या ना कुठल्या तरी महत्वाच्या सिद्धांतांवर आधारित आहेत. आणि या श्लोकाचं भाषांतर काय, श्रील सनातन गोस्वामी यांनी बृहद भागवतामृत लिहिलंय आणि या पुस्तकात भक्त कोण, भक्ती मार्ग काय आणि श्री कृष्ण कोण आहेत हे आपल्याला जाणता येईल. तर अशा प्रकारे आपण एक सुरुवातीची एक भूमिका बघितली. श्रील रघुनाथ दास गोस्वामी आहेत, रघुनाथ दास गोस्वामी पण सनातन गोस्वामींची स्तुती करताना एक श्लोक म्हणतात, वैराग्य युग भक्ति रसम प्रयत्नैर अपाययन माम अनभिप्सुम अंधम कृपां बुधिर्य पर दुख दुखी सनातनस्तम प्रभुमाश्रयामी. श्री रघुनाथ दास गोस्वामी आपले प्रयोजन आचार्य आहेत, म्हणजे राधा कृष्णांचे प्रेम संबंध काय आहेत हे ते जाणतात आणि ते शिकवू शकतात आपल्याला. पण हे रघुनाथ दास गोस्वामी आपल्याला म्हणतात, मला ना या भक्ती मार्गाची ओढ कधीच नव्हती, मला भक्ती मार्ग कधी आवडला नव्हता, पण सनातन गोस्वामी माझे प्रभू आहेत, सनातन गोस्वामी माझे गुरु आहेत आणि खूप कृपाळू आहेत, न इच्छा असतानाही मला त्यांनी जबरदस्तीने भक्ती रस पाजला. आणि या जबरदस्तीने भक्ती रस पाजून आज मी एक भक्त झालोय आणि आज मला लक्षात येत आहे की भक्ती सिद्धांत काय आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण श्रील सनातन गोस्वामींना प्रार्थना गाऊया की हे सनातन गोस्वामी, तुम्ही रचलेला हा श्रेष्ठ ग्रंथ आम्ही वाचन करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आजपासून प्रयत्न करतोय, तर कृपया तुमची कृपा आमच्यावर असू दे. आपण एक क्षण प्रत्येकाने हात जोडून श्रील सनातन गोस्वामींना प्रार्थना करूया. हरे कृष्ण. साधारणपणे कुठल्याही व्यक्तीला आपापल्या जीवनामध्ये एक इच्छा असते, मी ज्या स्तरावर आहे या स्तरापेक्षा श्रेष्ठ स्तर मी गाठू शकतो का? यशा बाबतीत असेल, आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक नाव लौकिक असेल, पण नेहमी एक जीवात्म्याचा तो एक साधारण स्वरूप आहे, मी जिथे कुठे आहे तिथून एक स्तर मी अजून उंच जाऊ शकतो का? आणि का नाही? कारण
पवित्र आत्मा हा तर सच्चिदानंद आहे, आणि हा सच्चिदानंद आत्मा सध्या या भौतिक जगामध्ये असत परिस्थितीमध्ये, याला ज्ञान नाही म्हणून अचित आहे, आणि या निरानंद शरीरामध्ये बांधलेला गेलेला आहे, तर त्याचं अस्तित्व पण खूप सीमित आहे, खूप मर्यादित आहे. आणि म्हणून ज्यांना अध्यात्म काय आहे ते माहिती नसतं, ते काय करतात, या भौतिक मर्यादित परिस्थितीतच उंच उंच जाण्याचा प्रयत्न करतात. माझ्याकडे आज आर्थिक सुबकता कमी आहे, तर मी मला असं वाटतं की माझ्याकडे आर्थिक सुबकता जर जास्ती असेल, जास्ती पैसे असतील, तर माझं जीवन हे सुखी होईल. माझं आरोग्य जर आज योग्य नसेल, माझं आरोग्य जर मी चांगलं केलं, तर माझी परिस्थिती चांगली होईल. पण एक थोडा आपण सरासरी विचार केला तर अनेक लोक आहेत ज्यांचं आरोग्य खूप छान आहे, तरी पण असमाधानी असतात. बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे श्रीमंती भरपूर आहे, पण कधी कधी टेन्शन असतं की या पैशांचं करायचं काय आणि हे पैसे कुठे गुंतवायचे, असं टेन्शन असणारे पण लोक आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की या भौतिक जगामध्ये भौतिक काही काही मर्यादा आहेत आणि भौतिक सीमा आहेत, त्यांना आपण कितीही वर नेलं आणि आपल्या स्तर उंच करण्याची परिस्थिती जर आणण्याचा प्रयत्न केला, तरी पण खरोखर त्यांनी खोल समाधान मिळेल की नाही हे आपल्याला सांगू शकत नाही, हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. मग एक दुसरा पर्याय काय असू शकतो, की या भौतिक जगामध्ये आपण फसलोय खरे, पण एक काम करूया, आपण या जगापलीकडे जे आध्यात्मिक जगत आहे त्या आध्यात्मिक जगताशी नातं जोडूया, आणि ते जे नातं आहे आपलं, त्या नात्यामध्ये जर आपण स्तर उंच करण्याचा जर प्रयत्न केला, तर कदाचित आपल्याला तिथे छान विसावा मिळेल. आणि म्हणून या तत्वाला धरून श्रील सनातन गोस्वामींनी आपल्यासमोर हे पुस्तक मांडलंय. तर या पुस्तकामध्ये काय आहे, नारद मुनी एका प्रवासात आहेत, पण जसे भौतिक लोक पैशाच्या शोधात असतात, प्रवास करतात, यशासाठी प्रवास करतात, नोकरीसाठी प्रवास करतात, नारद मुनी यशासाठी, पैशांसाठी, आरोग्यासाठी प्रवास नाही करणार. नारद मुनी हे एक शुद्ध भक्त आहेत. नारद मुनी कशासाठी प्रवास करतील, नारद मुनी प्रवास करतायत, अरे या भक्तीपेक्षा अधिक शुद्ध भक्ती कुठे मिळेल का? जसं आपण म्हणतो आज माझ्याकडे इतके पैसे आहेत, या पैशांपेक्षा जास्ती पैसे कुठे मिळतील का, त्यासाठी प्रवास करतो, ती भूक आहे आपली. तर नारद मुनी नेहमी विचार करतायत, आज जो भक्तीचा स्तर मला ठाऊक आहे, मला माहिती आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ भक्तीचा स्तर मला कुठे मिळेल का. आणि हा असा प्रवास त्यांचा बृहद भागवतामृतामध्ये सनातन गोस्वामींनी आपल्यासमोर मांडलाय. बरं, नारद मुनींचा प्रवास आहे तो आपला पण प्रवास ठरतो, आणि जसजसं उद्यापासून आपण हा प्रवास सुरू करू, कथा आहेत, गोष्टी आहेत. नारद मुनी एका व्यक्तीला भेटतात, त्यांचा भक्तीचा स्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, आणि मग त्यांना लक्षात येतं यांचा भक्तीचा स्तर किती उंच आहे, आणि त्या भक्ताची स्तुती करतात आणि त्या भक्ताला नमस्कार करतात, आणि ते भक्त सर्व काही ऐकून घेतात, आणि नारद मुनींची स्तुती पूर्णपणे पॉइंट बाय पॉइंट फेटाळून लावतात, आणि म्हणतात, नारद मुनी तुम्ही म्हणताय माझ्याकडे भक्ती आहे, पण माझ्याकडे जर भक्ती असती तर मी असं कसं केलं असतं, माझ्याकडे जर भक्ती असती तर मी असं कसं केलं असतं. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही हताश होऊ नका. जरी तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे आले आहात आणि तुम्हाला वाटतंय की मी उच्च भक्त आहे, पण मी तुम्हाला दुसऱ्या एका प्रामाणिक उच्च भक्ताबद्दल माहिती देतो, आणि स्वेच्छेने आनंदाने हे भक्त नारद मुनींना सांगतात, हे भक्त आहेत आणि तुम्ही यांना भेटा, आणि हे भक्त मी तुम्हाला सांगतो त्यांच्यामध्ये काय काय चांगले गुण आहेत आणि किती त्यांची भक्ती खोल आहे, आणि मग हे भक्त प्रामाणिकपणे त्या भक्ताची स्तुती करतात आणि नारद मुनींना पटवून देतात की मी कसा चांगला भक्त नव्हे, आणि ते दुसरे जे भक्त आहेत ते किती चांगले भक्त आहेत, आणि नारद मुनींना पण ते पटतं. म्हणजे नारद मुनींना पटवून देण्यासाठी हे भक्त किती प्रामाणिकपणे सांगतायत, आणि मग नारद मुनी ते दुसऱ्या भक्ताकडे जातात आणि त्या भक्ताची मन मोकळेपणाने स्तुती करतात. ते भक्त पण सगळं काही ऐकून घेतात आणि नंतर म्हणतात, नारद मुनी तुम्हाला वाटतं की मी चांगला भक्त आहे,
जर मी चांगला भक्त असतो तर मी असं असं केलं असतं का? आणि मग ते भक्त एक एक पॉइंट घेऊन नारद मुनींची स्तुती फेटाळून लावतात आणि मग म्हणतात, तुम्हाला खरे प्रामाणिक भक्त भेटायचे आहेत का? ते जे भक्त आहेत ना, ते खूप चांगले भक्त आहेत, ते खूप प्रामाणिक भक्त आहेत. अशा प्रकारे नारद मुनी एका भक्ताला भेटतात, त्याची स्तुती करतात, तो भक्त त्या स्तुतीला नाकारतो, फक्त उथळ उथळ स्तरावर नाकारत नाही तर पॉइंट बाय पॉइंट नाकारतो. आणि नंतर पॉइंट बाय पॉइंट छान समजावून सांगतो, मी योग्य भक्त नव्हे आणि हा योग्य भक्त होय. आणि या प्रवासात काय होतं, जेव्हा आपण नारद मुनींसोबत चाललोय ना, आपली स्वतःची चेतना पण त्या प्रवासातून जाते. आणि आपल्याला लक्षात येतं की जसं आपण शाळेत जातो, पहिली दुसरी तिसरी सगळे शिक्षण घेत आहेत पण वेगवेगळे स्तर आहेत, तसंच भक्ती तत्व किती खोल आहे हे पण आपल्याला जाणवतं. काल परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं प्रवचन होतं आणि त्यामध्ये एक गोष्ट म्हणाले, श्री कृष्णांना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवणे खूप गरजेचे आहे, पण म्हणाले हे जे तत्व आहे हे अनेक अनेक समुद्रांपेक्षाही खोल आहे. आणि मग नंतर ते तत्व खोल कसं आहे आणि त्याला समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, एक गोष्ट मला जी छान वाटली, म्हणाले, जीवनामध्ये आपण बरेच निर्णय घेतो पण ते सर्व निर्णय घेताना जर आपण हे तत्व लक्षात ठेवलं की श्री श्री राधा गोपीनाथ यांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे आणि मी त्यांना कसं प्रसन्न करीन, श्रील प्रभुपादांची गुरु महाराजांची माझ्याकडून काय अपेक्षा आणि मी त्यांना कसं प्रसन्न करीन, या तत्वावर आधारित जर आपण आपले सर्व निर्णय घेतले तर श्री कृष्णांना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवणे याच्याशी त्याचं समीकरण महाराजांनी केलं. अजून बऱ्याच गोष्टी सांगितलं, तर हे काय सांगितलं की ते वाक्य ऐकण्यासाठी खूप सोपं वाटतं, ओके श्री कृष्णांना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवायचं आहे, पण त्याचा अर्थ त्याचं तात्पर्य जेव्हा महाराजांनी सांगितलं तेव्हा ते खूप खोल होतं. तसंच नारद मुनींचा हा प्रवास खूप सोपा वाटतो, एका भक्ताला भेटतात, त्याची स्तुती करतात, तो भक्त नाकारतो, मग नारद मुनी पुढच्या भक्ताकडे जातात, पण याचा एक खोल परिणाम आपल्यावर होऊ शकतो जर आपण या प्रवचन शृंखलेमध्ये दररोज सामील झालो आणि जर बाकीचे आपले सर्व कार्य बाजूला ठेवले, आपला फोन खरोखर सायलेंट करून ठेवला अर्ध्या तासासाठी, आणि खरोखर या प्रवासामध्ये चेतनेच्या स्तरावर जर आपण नारद मुनींसोबत त्यांचा हात धरून प्रवास केला, तर मी एक तुम्हाला सांगू शकतो की फार खोल प्रभाव पडेल की वास्तविक भक्ती म्हणजे काय, आणि एका भक्ताचे गुण हे बाह्य स्तरावर काय असतात ते तर आपण जाणतो, पण एका प्रामाणिक भक्ताचे आंतरिक गुण काय आहेत हे पण आपण समजू शकतो. आणि प्रत्येक भक्त अगदी हृदयापासून स्वतःला कसा कमकुवत मानतो, या जगामध्ये पण कधी कधी कोणी व्यक्ती स्वतःला कमकुवत मानतो किंवा स्वीकारतो, पण आपण जेव्हा या जगामध्ये कमकुवत स्वतःला स्वीकारतो ना, अनेक वेळा न्यूनगंड असतो, तो इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स असते. म्हणजे असं असतं की काय आता मला तर हे जमत नाहीये, पण नारद मुनी ज्या ज्या भक्तांना भेटतायत ते या तत्वावर जास्ती भर देत नाहीत की मला हे जमत नाहीये, ते या तत्वावर भर देतात की हे भक्त किती श्रेष्ठ आहेत आणि या भक्तांनी श्रीकृष्णांची कशी प्रामाणिक सेवा केली आहे, आणि कारण त्यांनी श्रीकृष्णांची प्रामाणिक सेवा केली आहे म्हणून श्रीकृष्णांनी त्यांना अधिक कृपा दिली आहे. तर हे चांगले भक्त काय आहेत माहितीये, कारण त्यांनी प्रामाणिक सेवा केली आहे आणि प्रामाणिक सेवेचा प्रतिसाद श्रीकृष्ण नक्कीच देतात, ये यथा माम प्रपद्यन्ते, आणि श्रीकृष्णांनी म्हणून त्यांना खूप जास्ती कृपा दिली आहे, म्हणून या भक्तांकडे तुम्ही जायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतःचा कमकुवतपणा यावर भर कमी आहे आणि दुसऱ्या भक्ताचं श्रेष्ठ स्थान, दुसऱ्या भक्ताची प्रामाणिक भक्ती, आणि त्या प्रामाणिक भक्तीमुळे श्रीकृष्णांनी त्यांना दिलेली भरभरून दिलेली कृपा यावर खूप जास्ती भक्त आहे. आणि हा प्रवास करण्यासाठी नारद मुनी हे योग्य व्यक्ती आहेत. का बरं, नारद मुनींनी प्रचार करता करता एकदा दक्ष प्रजापती आहेत ही कथा भागवताच्या चौथ्या स्कंदामध्ये येते, आणि तिथे सांगितलंय की दक्ष प्रजापतींना नारद मुनींचा खूप राग आला. त्यांच्या सुरुवातीला त्यांनी 10,000 मुलांना जन्म दिला, प्रजापती आहेत, त्यांचं ते कर्तव्य आहे अनेक अनेक मुलांना जन्म देणे. आणि या पृथ्वीवर सुरुवातीला जेव्हा सृष्टीच्या वेळेस जास्ती जनसंख्या नसते तेव्हा ती संख्या वाढवणे, नारद मुनींनी 10,000 मुलांना वैराग्याचा मार्ग दाखवला.
आणि हे 10,000 मुलं सर्व वैराग्याच्या मार्गाला स्वीकारले, ही खबर गेली दक्ष प्रजापतीकडे. दक्ष प्रजापतीने पुन्हा एकदा 1,000 मुलांची उत्पत्ती केली. नारद मुनींनी काय करावं? नारद मुनींनी प्रचाराचा उत्साह बाळगून पुन्हा एकदा या 1,000 मुलांना वैराग्याचा मार्ग दाखवला, आणि हे 1,000 मुलं पण परत एकदा वैराग्याच्या मार्गावर गेले. 11,000 मुलं दक्ष प्रजापतींनी जन्म दिलाय की या पृथ्वीवरील जनसंख्या वाढवण्यासाठी, आणि हे 11,000 मुलं वैराग्याच्या मार्गावर गेले. यांना इतका राग आला, नारद मुनींना त्यांनी शाप दिला आणि म्हणाले, तुम्ही एका ठिकाणावर कधी राहू शकत नाही, तुम्हाला नेहमी स्थानांतरित व्हायला लागेल. का बरं? तर तिथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी एका ठिकाणी राहणं खूप सोयीस्कर वाटतं, कारण आपल्या घरी आपल्या हिशोबाने सोयी सुविधा असतात. आपल्याला एखादी जागा आवडते वाचन करण्यासाठी, एक जागा आवडते प्रसाद घेण्यासाठी, एक जागा आवडते देवघरासाठी, आणि वैराग्याच्या मार्गामध्ये एवढ्या सोयी सुविधा नसतात. त्यामुळे गृहस्थाश्रमी व्यक्तीला प्रवास करणं हे खूप कष्टदायक वाटतं, आणि तो म्हणतो की एका ठिकाणी तुम्ही राहू शकत नाही म्हणून. पण जे प्रचारक आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे की वेगवेगळ्या ठिकाणी सतत प्रवास करून वेगवेगळ्या लोकांना श्रीकृष्णांबद्दल ज्ञान देऊन त्यांना भक्ती मार्गामध्ये ते प्रोत्साहित करू शकतात. तर दक्ष प्रजापतींनी स्वतःच्या दृष्टीने विचार केला की मला एका ठिकाणी बसणं आवडतं आणि मला प्रवास करायला नाही आवडत, म्हणून त्यांनी नारद मुनींना तो शाप दिला. तर म्हणून नारद मुनी कुठल्याही एका ठिकाणी स्थिर नाही राहू शकत, आणि नारद मुनींच्या परंपरेमध्ये जे भक्त प्रचार करतात त्यांनाही एका ठिकाणी स्थिर नाही बसू शकत, त्यांना प्रचार करायला लागतो, त्यांची इच्छा असते, त्यांना प्रोत्साहन मिळतं. तर म्हणून या भक्ताला भेटून परत त्या भक्ताला भेटायचं, त्या भक्ताला भेटून त्या भक्ताला भेटायचं, हा हे जर संशोधन करायचं असेल, हा जर प्रवास करायचा असेल, तर एक प्रवासी व्यक्ती पाहिजे, एक प्रवासामध्ये आनंद घेणारा व्यक्ती पाहिजे. म्हणून नारद मुनी या प्रवासासाठी खूप चांगले व्यक्ती आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही एका व्यक्तीची स्तुती करता, प्रामाणिकपणे करता, आणि तो व्यक्ती त्या स्तुतीला फेटाळून लावतो, त्या स्तुतीला नाकारतो, त्या तुमच्या विचारांना जेव्हा तो समोरचा व्यक्ती नाकारतोय, त्या नाकारण्याच्या शब्दांना किंवा त्या वृत्तीला स्वीकारायची नम्रता पण पाहिजे. आपण जेव्हा कोणाला स्तुती करतो तेव्हा कुठेतरी एक अपेक्षा असते की माझी स्तुती मी खूप विचारपूर्वक केली आहे, मी खूप मनन लावून केली आहे, मी बुद्धी वापरून केली आहे, आणि या व्यक्तीने ही स्तुती स्वीकार करावी. बघा, आपल्याही जीवनामध्ये आपण जर कोणाची खरोखर मन मोकळेपणाने स्तुती केली, कोणी आपल्याला भक्त आवडत असतील आणि आपण त्यांची स्तुती केली, आणि त्या भक्तांनी जर ती स्तुती नाकारली, त्या भक्ताची नम्रता असेल, पण कुठेतरी ना आपल्याला दुःख होतं आणि आपल्याला वाटतं एवढं मी प्रामाणिकपणे स्तुती केली आणि या भक्तांनी ती स्तुती स्वीकारली नाही. पण नारद मुनी इतके नम्र भक्त आहेत, नारद मुनींनी या प्रवासामध्ये अनेक अनेक भक्तांची प्रामाणिकपणे स्तुती केली. अनेक वेळा असं वर्णन येतं, एक यदु कुळामध्ये जेव्हा यदुवंशी लोकांशी एक उच्च भक्त म्हणून नारद मुनी भेटतात, पुढच्या प्रवासामध्ये एकदा वर्णन येईल हे, पण एक जस आता मला तो संदर्भ आठवला. तेव्हा जेव्हा भेटायला जातात तेव्हा नारद मुनींच्या हातात वीणा असते, आणि नेहमी आपण वर्णन ऐकतो की नारद मुनी वीणा वाजवत वाजवत राधा कृष्णांचं नामस्मरण करतात, परमेश्वराचं नामस्मरण करतात. या एका ठिकाणी नारद मुनींचं असं वर्णन केलंय की जेव्हा उद्धव यदुवंशींना नारद मुनी भेटायला जातात, इतके भाव विह्वळ होतात त्यांना भेटण्यासाठी. पहिल्यांदा मी शास्त्राच्या माझ्या वाचनामध्ये ऐकलं, नारद मुनींच्या हातामध्ये वीणा होती पण ते वीणा वाजवू नाही शकले. नारद मुनींच्या हातात वीणा आहे पण ते वाजवू नाही शकले. का? भाव विभोर झाले आणि मनातल्या मनात विचार करतायत, हे भक्त किती श्रेष्ठ आहेत, या भक्तांना श्रीकृष्णांनी किती जवळ केलंय, या भक्तांना श्रीकृष्णांनी किती कृपा दिली आहे. पण ते भक्त पण नारद मुनींच्या या भाव विव्हळ परिस्थितीला स्वीकार नाही करत आणि म्हणतात, नाही हो, आम्हाला कुठे श्रीकृष्णांची कृपा मिळाली आहे, श्रीकृष्णांची कृपा तर त्या भक्तांना मिळाली आहे. तर मला हे खूप आश्चर्य वाटलं की नारद मुनींना इतकं भाव विव्हळ होणं की ते वीणा वाजवायला कमी पडतात. म्हणून या जगामध्ये जेव्हा आपण स्पर्धा करतो ते करतो कारण या जगाचा एक प्रत्येक गोष्टीचा ना एक मर्यादा आहे. पाण्याची
पाणी जरी आपण म्हणू की पाणी अमाप पाणी आहे या पृथ्वीवर, पण त्याची पण एक मर्यादा आहे. आणि विचार करा, त्या समुद्रातल्या पाण्याची जर मर्यादा असेल, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही परमेश्वराने दिलंय ते अमाप नाही आहे, ते मर्यादित आहे. आपलं आयुष्य मर्यादित आहे, आपली तब्येत मर्यादित आहे, आपले पैसे मर्यादित आहेत, आपला वेळ मर्यादित आहे. आपण किती भक्ती करू शकतो त्याला मर्यादा आहेत काही. पण आध्यात्मिक जगतामध्ये किंवा आध्यात्मिक चेतनेमध्ये जे लोक असतात त्यांच्याकडे सर्व काही अमर्यादित असतं. म्हणून या जगामध्ये जे कॉम्पिटिशन होतं, जी स्पर्धात्मक वृत्ती होते, ते का? तर रिसोर्सेस आर लिमिटेड. गोष्टी, वस्तू, काळ, परिस्थिती या सगळ्या मर्यादित आहेत. ह्या या जगाचा एक मूलभूत गुण आहे. पण आध्यात्मिक जगताचा एक मूलभूत गुण आहे की आध्यात्मिक जगतामध्ये काहीही मर्यादित नाहीये आणि सर्व काही अमर्यादित आहे. त्याच्यामुळे या सर्व भक्तांना भरपूर कृपा मिळालेली आहे, पण त्यांना असं वाटतं की मला नाही मिळाली आहे, आणि त्यांना दुसऱ्या भक्ताला मिळाली आहे. आणि या सगळ्या अनुभवाला नारद मुनी स्वीकार करतायत, आणि नारद मुनी अजिबात हतोत्साहित होत नाहीत, अजिबात म्हणत नाहीत अरे मी एवढी स्तुती केली आणि माझ्या स्तुतीला या सगळ्यांनी अस्वीकार केलं, मी आता काय पुढे प्रवास नाही करणार, मी स्वतः आपलं नामस्मरण करतो. नाही, अजिबात हतोत्साहित नव्हता. पुढच्या भक्ताकडे, पुढच्या भक्ताकडे, पुढच्या भक्ताकडे जातात. आणि हे सगळं प्रवास सनातन गोस्वामी आपल्याला का सांगतायत? आपल्याला सांगतायत, बघा आपण ज्या कुठल्या स्तरावर असू, तिथून 1 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर तरी वर जाण्यासाठी आपल्या मनामध्ये प्रामाणिक इच्छा निर्माण व्हावी, एक स्फूर्ती, प्रामाणिक. कोणीतरी आपल्या पाठीमागे लागलंय, जप केलास का? आज तू जप केलास का? आज एकादशीच्या दिवशी एकादशी पालन केलंस का? अरे आज मंदिराच्या कार्यक्रमाला आलास का? सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे प्रोत्साहन, सुरुवातीच्या दिवसांमध्ये जर कोणी आपल्याला असा फॉलोअप करत असेल तर ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे. प्रभूजी, कालच्या सत्संग कार्यक्रमामध्ये तुम्ही दिसले नाही, तुमची तब्येत वगैरे बरी आहे का? खूप छान आहे. पण काही वर्ष गेल्यानंतर जसं आपल्याला कोणीतरी प्रोत्साहन दिलं, आपली कोणतरी पाठ थोपाटली आणि त्याच्यामुळे आपण पुढे गेलो, आता आपलं कर्तव्य आहे की आपल्याला कोणाची तरी पाठ थोपाटायची. आता आपल्याला हा फोन कोणाला तरी करायचा आहे, प्रभूजी, माताजी, तुम्ही काल दिसले नाही कार्यक्रमाला, तुमची तब्येत बरी आहे का? सगळं काही बरोबर आहे का? आपण येत्या जन्माष्टमीसाठी काय सेवा करायची? आपल्याला कोणीतरी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे आपली वाढ झाली, आता आपल्याला कोणातरी प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्या भक्ताची वाढ करायची आहे. तर यासाठी ना एक स्वयंप्रेरित भक्तिमय जीवन जगण्याची गरज आहे. इतरांच्या प्रेरणेवर अवलंबून जीवन जगणं हे चांगलंय, त्यामध्ये काहीही चूक नाही. पण जर काही दिवस, काही वर्ष जर झाले असतील, तर आता आपल्याला आपल्या गुरूंकडून, हा जो गुरु शब्द आहे हा बहुवचनी आहे, हा एकवचनी नाहीये, आपल्या गुरूंकडून, अनेकवचनी गुरूंकडून जी प्रेरणा मिळाली आहे, जे काही मार्गदर्शन मिळाले आहेत, त्या मार्गदर्शनाला स्वीकारून ते मार्गदर्शन आपल्याला पुढच्या भक्तांना पोहोच करायचे. त्या दृष्टीने हे बृहद भागवतामृत खूप महत्वाचं आहे. श्रील शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना श्रीमद भागवतम सांगितलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि 7 दिवस 7 रात्र हा केवळ सीमित अवधी होता. शुकदेव गोस्वामींनी आपली भागवत कथा समाप्त केली आणि शुकदेव गोस्वामी हे काही आसक्त प्रचारक नाही आहेत, ते उठून तिथून निघून गेले. परीक्षित महाराज तिथे एकटे बसले होते आणि परीक्षित महाराजांनी विधीला स्वीकार केलं होतं. आपल्या जीवनामध्ये जे काही होणार आहे, त्यांना जो शाप मिळाला होता की तक्षक नावाचा सर्प तुम्हाला येऊन दंश करेल आणि तुमचं देह त्याग होईल, हे त्यांनी स्वीकार केलं होतं. म्हणून शुकदेव गोस्वामी भागवत सांगून तिथून निघून गेले आणि शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना जी भागवत कथा सांगितली ते श्रवण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांडातून जितके ऋषी मुनी आले होते ते पण तिथून उठून निघून गेले. आता एकटे परीक्षित महाराज तिथे ध्यानस्थ अवस्थेत आहेत. का? तर त्यांनी आपलं सर्वस्व श्रीकृष्णांना आधीच समर्पित केलंय. त्या अवस्थेमध्ये त्यांची आई उत्तरा तिथे पोहोचली. आणि आई शुद्ध भक्त आहे, अभिमन्यूची पत्नी आहे. त्यांची सासू कोण आहे? सुभद्रा देवी आहे. त्यांचे सासरे कोण आहेत? अर्जुन आहेत. अशा सुभद्रा, अर्जुन
असे शुद्ध भक्त सासरे आणि सासूबाई आणि त्यांचे नवरे कोण अभिमन्यू ज्यांना श्रीकृष्णांनी कृपा दिली आहे, त्यांचा मुलगा कोण परीक्षित ज्यांना श्रीकृष्णांनी कृपा दिली आहे, तर ह्या उत्तर ज्या आहेत ह्या उत्तर तिथे कुठेतरी वाट बघत होत्या की भागवत कथा कधी संपेल. कारण त्या भागवत कथेमध्ये हे सगळे साधू संत होते आणि हे साधू संत बसल्या कारणाने तिथे महिला नव्हत्या कोणी. महिलांनी आदरपूर्वक त्या साधू संतांच्या त्या सभेमध्ये प्रवेश नाही केला. पण उत्तरेला श्री कृष्णांबद्दल कथा चालू आहे आणि सुखदेव गोस्वामी ती कथा सांगतायत आणि माझ्या मुलाला सांगतायत, तर मला हे ऐकायचंय या उत्सुकतेने उत्तरा तिथे वाट बघत होती. आणि जेव्हा सर्व साधू संत तिथे उठून निघून गेले तेव्हा उत्तरा पटकन तिथे गेली आणि परीक्षिताला जाऊन विनंती करते. जसं तिसऱ्या स्कंदामध्ये देवहूती आपल्या स्वतःच्या मुलाला कपिल ऋषींना आपले गुरु मानते आणि आपल्या तरुण मुलाच्या चरणी बसून त्यांना शिक्षण मागते, तशा प्रकारे उत्तरा देवी ही परीक्षिताच्या समोर बसते आणि सांगते, हे परीक्षिता तू 7 दिवस आणि 7 रात्र भागवतामृत ऐकलं, श्रीकृष्णांची स्तुती ऐकलीस, हे गोड रस भक्ती रस तू रस पान केलंस, मलावर माझ्यावर कृपा करशील का, मला ना या सर्व भागवतमचा सारांश सांगशील का. त्या परिस्थितीमध्ये परीक्षिताकडे कदाचित 1-1.5 तास होता. त्या 1-1.5 तासामध्ये परीक्षिताची आई एवढ्या आतुरतेने त्याला विचारते की मला हे सारांश सांगशील का. विचार करा, परीक्षित जे कृतज्ञ भक्त आहेत कसं नाही म्हणतील. तर आपण म्हणू, प्रभूजी ठीक आहे ना, सांगा ना कथा. मग पहिल्या स्कंदामध्ये ज्या ज्या कथा आहेत त्या अगदी एका वाक्यात गुंडाळायच्या. दुसऱ्या स्कंदामध्ये ब्रह्माजी ब्रह्मदेव आणि नारद मुनी यांचा जो संवाद आहे तो पटकन 2 वाक्यामध्ये गुंडाळायचा. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सगळे जे स्कंद, जी काही कथा सुखदेव गोस्वामींकडून ऐकली ती कथा अगदी पटकन 2-2 वाक्यामध्ये गुंडाळली तरी आरामात 1-1.5 तास होतो आणि संपू शकतो सगळं. पण परीक्षित महाराज आहेत ना, संवेदनशील प्रचारक आहेत. संवेदनशील प्रचारक म्हणजे म्हणतायत, मला ज्या कथा अशा विस्तृतपणे खोल जाऊन एकेका भावनांवर भर देऊन मला माझ्या गुरु महाराजांनी सांगितली आणि ती कथा फक्त इन्फॉर्मेशन, अशी घटना, ध्रुवाला त्याच्या आईने असं सांगितलं, मग तो जंगलात गेला, मग त्यांनी तपस्या केली, मग त्याला विष्णू मिळाले, विष्णूंनी आशीर्वाद दिले, मग ध्रुव महाराज परत आले, या कथेमध्ये भावना कुठे आहेत? आणि ज्या कथेमध्ये भावना नाही आहेत ती कथा भागवत कथा नाही आहे, ती कथा माहिती कथा आहे. म्हणून परीक्षितांनी पटकन डोकं चालवलं आणि म्हणाला, श्रीमद भागवतम मध्ये सुखदेव गोस्वामींनी मला ज्या कथा सांगितल्या त्या कथा फक्त माहिती देण्यासाठी नाही सांगितल्या, त्या कथा मला सांगितल्या माझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती आणि त्यांच्या शुद्ध भक्तांप्रती भावना उत्पन्न करण्यासाठी. भावना प्रधान कथा होती, ही माहिती प्रधान कथा नव्हती. मग मला जर माझ्या आईला प्रामाणिकपणे सारांश सांगायचा असेल, मी पट 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 माहिती देऊन त्या कथा गुंडाळू शकत नाही आणि फक्त स्वतःला समाधान नाही देऊ शकत, माझ्या गुरु महाराजांनी जे सांगितलं ते मी माझ्या शिष्यांना सांगितलं. अरे तू तुझ्या गुरु महाराजांचा संदेश नाही दिलास, तू तुझ्या गुरु महाराजांचे शब्द सांगितले. आपल्याला पुढच्या पिढीला आपल्याला जे मिळालंय त्याचा फक्त शाब्दिक संदेश नाही द्यायचा आहे, भावनात्मक संदेश द्यायचा आहे. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी चैतन्य चरितामृतावर त्यांचे तात्पर्य लिहिलेत, त्यांची टीका लिहिली आहे. भक्ती विनोद ठाकूरांनी चैतन्य चरितामृतावर त्यांची टीका लिहिली आहे, त्यांच्या टीकेचं नाव आहे अमृत प्रवाह भाष्य. तर भक्ती विनोद ठाकूरांनी पण चैतन्य चरितामृतावर टीका केली आहे, त्यांचे शिष्य आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती, त्यांनी पण त्याच्यावर टीका केली आहे, आणि त्यांचे शिष्य आहेत एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, त्यांनी पण ती टीका केली आहे. अरे तुमच्या गुरु महाराजांनी जर टीका केली आहे तर तुम्ही का करताय? नाही, त्यांनी मला भावना शिकवल्या आहेत आणि त्या भावना मला आधुनिक परिस्थितीमध्ये कशा समजून घ्यायच्या हे शिकवायचं आहे. तर भावना त्याच आहेत पण त्याची मांडणी मला योग्य पद्धतीने करायला लागेल. मला शाब्दिक संदेश न द्यायचा आहे, मला भावनात्मक संदेश द्यायचा. तर म्हणून परीक्षिताने त्या सर्व गोष्टींवर विचार केला, त्यांच्याकडे असलेल्या सीमित वेळेवर विचार केला आणि त्यांनी नारद मुनींचा प्रवास वर्णन केला.
तर कोणी म्हणेल काय हो, नारद मुनी ज्या ज्या भक्तांना भेटले आणि तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं भागवतात कुठे? आणि जर भागवतात नाहीये तर भागवत संपल्यावर जेव्हा आई म्हणते की मला भागवताचा सारांश सांग, तेव्हा त्यांनी हे का सांगितलं? त्याच्या मागे हे कारण आहे की आईला त्यांना फक्त इन्फॉर्मेशन नाही द्यायची आहे, आईला त्यांना जसं सुखदेव गोस्वामींनी 7 दिवस 7 रात्रामध्ये परीक्षिताला अशा एका स्तरावर आणून सोडलं की परीक्षिताने आपलं शरीर भावनात्मक स्तरावर आधीच सोडलं होतं, तक्षक सर्प जो आला आणि ज्याने त्यांनी दंश केला ते शरीर होतं, त्यांनी परीक्षिताला स्पर्श नाही केला, परीक्षित तर आध्यात्मिक जगताला निघून गेले होते, ती वेदना, कारण असं म्हणतात की परीक्षिताचं जे शरीर होतं ते त्या विषाने जळालं, ते विष इतकं विषारी आहे, फक्त मरण नाही झालं जळून गेलं त्यांचं शरीर, विचार करा एवढं विषारी विष आहे पण त्याचा परीक्षितावर काही प्रभाव नाही झाला। तर परीक्षित म्हणतात माझ्यावर ना एक जबाबदारी आहे, उत्तरा मातेला मला त्या स्तरावर नेऊन सोडायचं आहे की उत्तरा माता राधा कृष्णांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करेल, आणि ते करण्यासाठी मला एक अशी कथा सांगायला लागेल ज्यामध्ये तोच प्रवास आहे, जो प्रवास माझा स्वतःचा झाला पहिल्या स्कंदापासून ते 12व्या स्कंदापर्यंत, तोच प्रवास मला सांगायचा आहे। आणि म्हणून नारद मुनींची ही जी कथा आहे, हा जो प्रवास आहे, एका भक्ताला भेटतायत, ते भक्त दुसऱ्या भक्ताकडे पाठवतायत, हा प्रवास परीक्षिताने निवडला आणि अगदी सखोल अगदी त्यामध्ये भावना, सूक्ष्म सूक्ष्म भावना, एक एक लहान लहान भावनांवर भर देऊन परीक्षित महाराजांनी खूप आनंदाने आपल्या मातेचं एक शुद्ध भक्तीकडे प्रवास सुरू केला। आणि या प्रवासाला श्री सनातन गोस्वामी यांनी लिहून काढलं, आणि आपलं किती मोठं सौभाग्य आहे की हे बृहद भागवतामृत ज्यामध्ये शुद्ध भक्ती तत्व, ज्यामध्ये भक्त भक्ती आणि कृष्ण या 3 तत्वांना जाणून घेण्यासाठी पुरेपूर माहिती आहे, हे प्रभुपादांच्या शिष्यांनी, प्रभुपाद या जगातून जेव्हा निघून गेले तेव्हा 10वा स्कंद 14वा अध्याय याचं भाषांतर आणि तात्पर्य करत होते, आणि तेव्हा प्रभुपाद या जगातून निघून गेले, प्रभुपाद स्वतः 14व्या अध्यायाच्या पुढे 11वा स्कंद आणि 12वा स्कंद स्वतः भाषांतरित नाही करू शकले, तात्पर्य नाही देऊ शकले, मग तेव्हा प्रभुपादांच्या शिष्यांनी एक टीम बनवली 3 भक्तांची, प्रमुख त्याचे होते परमपूज्य हृदयानंद दास गोस्वामी महाराज, प्रभुपादांचे शिष्य आहेत, दुसरे भक्त होते श्रीमान गोपी पराणधान दास अधिकारी, तर गोपी पराणधन प्रभू, आणि तिसरे भक्त होते द्रविड प्रभू, तर द्रविड प्रभू आहेत यांनी संस्कृत भाषेवर जेव्हा प्रभुपाद काम करायचे तेव्हा त्यांना खूप मदत केली होती, म्हणून संस्कृत भाषेच्या त्यांच्या प्रावीण्यासाठी द्रविड प्रभूंना घेतलं, गोपी पराणधन प्रभू यांची संस्कृत भाषेवर पण पकड होती आणि इंग्रजी भाषेवर पण होती, आणि प्रभुपादाने जसे प्रत्येक श्लोकाला विचार करून भक्ती वेदांत तात्पर्य दिले तसं हृदयानंद महाराज आहेत, त्यांना या प्रभुपादांच्या शिष्यांनी भक्ती वेदांत बुक ट्रस्ट यांनी हृदयानंद, तर हृदयानंद महाराजांनी तात्पर्य दिले, त्या तात्पर्यांना तात्विक थोडा आकार दिला गोपी पराणधन प्रभूंनी, आणि संस्कृत एडिटिंग हे द्रविड प्रभूंनी केलं, अशा प्रकारे ते भागवतम या 3 भक्तांनी समाप्त केलं, संपूर्ण केलं आणि आपल्याला दिलं। तर त्यातील जे गोपी पराणधन प्रभू आहेत, हे गोपी पराणधन प्रभू यांनी ही बृहद भागवतामृत संस्कृत भाषेतून त्याचे भाषांतरित करण्याची आणि त्याला तात्पर्य देण्याची जबाबदारी स्वीकारली, आणि या गोपी पराणधन प्रभूंनी प्रभुपादांचे आशीर्वाद मिळवून प्रभुपादांचं भागवत आपल्या समोर ठेवून बृहद भागवतामृत आपल्याला दिलंय। तर सनातन गोस्वामी हे शुद्ध भक्तीच्या स्तरावर आहेत आणि म्हणून आपण त्यांची स्तुती केली, रूप गोस्वामी रघुनाथ दास गोस्वामी त्यांना आपले गुरु मानतात, सनातन गोस्वामी जरी परीक्षित आणि उत्तरेच्या त्या संवादाच्या वेळेस तिथे उपस्थित नव्हते पण सनातन गोस्वामी शुद्ध भक्त असल्या कारणाने त्यांनी ती ध्वनी ऍक्सेस केली आणि परीक्षितांनी उत्तरे मातेला जे सांगितलं होतं ते लिहून काढलं, आणि गोपी पराणधन प्रभूंनी प्रभुपादांचे आशीर्वाद मिळवून, कारण प्रभुपादांनी सांगितलंय ज्याला कोणाला भक्त भक्ती कृष्ण तत्व लक्षात करायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे, तर या एका आदेशाला घेऊन त्यांनी आपल्यासमोर हे पुस्तक लिहिले।
तर या बृहद भागवतामृतचे दोन भाग आहेत. एक भाग आहे ज्याच्यामध्ये नारद मुनींचा प्रवास आहे आणि त्या भागाचं नाव आहे श्री भगवत कृपा सार निर्धार. श्री भगवत कृपा सार निर्धार हे नाव काय आहे की भगवत कृपा नक्की कोणाला मिळाली आहे आणि भगवत कृपा ज्याला मिळते त्याच्यामध्ये काय गुण आपल्याला दिसून येतात. श्री भगवत कृपा सार निर्धार. आणि त्याचा जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये एक गोप कुमार नावाचा मुलगा आहे. हा गोप कुमार आहे त्याचा जन्म झाला गोवर्धन पर्वताच्या जवळ आणि तो भक्ती करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ स्थान काय आहे याच्या शोधात आहे. नारद मुनी सगळ्यात जास्ती भगवत कृपा कोणाला मिळाली आहे, सगळ्यात चांगला भक्त कोण आहे याच्या शोधात आहेत आणि गोपकुमार हे भक्ती करण्यासाठी सगळ्यात उत्तम स्थान काय आहे याच्या शोधात आहेत. तर पहिल्या भागामध्ये नारद मुनींचा प्रवास आहे आणि दुसऱ्या भागामध्ये गोपकुमारचा प्रवास आहे. आपण या पुरुषोत्तम मासामध्ये केवळ नारद मुनींचा प्रवास करणार आहोत, त्यालाही एक महिना कदाचित कमी पडेल अशी माझी एक आशंका आहे. कदाचित पुढच्या वेळेस जेव्हा पुरुषोत्तम मास येईल, कारण पण पुरुषोत्तम मास 3 महिने 3 वर्षातून एकदा येतो, तर कदाचित आपण कार्तिक मासामध्ये असं बघू कधीतरी आणि पुढच्या वेळेस आपण तो जो दुसरा भाग आहे ज्याच्यामध्ये गोपकुमारचा प्रवास आहे त्याच्यावर पण चर्चा करू. पण या वर्षी आपण नारद मुनींच्या प्रवासावर फोकस करणार आहोत आणि नारद मुनींच्या प्रवासावर आपण फोकस करून त्याच्यातून भरपूर काही शिकणार आहोत. तर आजचं जे इंट्रोडक्शन होतं ते मी इथे समाप्त करतो आणि जर कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्हाला मी संधी दिली आहे, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. नाहीतर मग आपण आजचं हे सेशन समाप्त करूया आणि उद्या पहिल्या श्लोकापासून आपण मुख्य पुस्तकाला सुरुवात करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु चंद्र, मला क्वेरी विचारू का? हो तुम्ही जे अनेक अनेक गुरुंचा जो उल्लेख केला, तर त्यामध्ये जसं दीक्षा गुरु शिक्षा गुरु हे दोन आहेत, अजून कुठले गुरु असते? एक साधारणपणे तिसरे गुरु आहेत, त्यांना म्हणतात वर्तम प्रदर्शक गुरु, किंवा आपण त्यांना म्हणतो की ज्यांनी आपल्याला रस्ता दाखवला भक्तीचा. तर सुरुवातीला पहिले व्यक्ती जे तुमच्या जीवनात आले, ज्यांनी तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल मार्गदर्शन केलं, भक्ती मार्गाबद्दल मार्गदर्शन केलं, हरिनामाबद्दल पहिले शब्द तुमच्या कानात जेव्हा पडले तेव्हा कोणीतरी सांगितलं हरिनाम करायला पाहिजे, आपण श्रीकृष्णांची भक्ती करायला पाहिजे, तर ते आपले वर्तम प्रदर्शक गुरु आहेत. त्यांनी जर आपल्याला ते पहिले शब्द सांगितले नसते, पहिली दिशा दिली नसती, तर आपण आपल्या शिक्षा गुरूंकडून श्रवण नसतं केलं. कोणाला वेळ आहे मंदिरात जाऊन थोडे पुस्तकं विकत घेऊन थोडं वाचन करणं वगैरे, तर म्हणून ते आपले वर्तम प्रदर्शक गुरु आहेत. कधी कधी असं होऊ शकतं की आपले वर्तम प्रदर्शक गुरु आपल्याला दिशा दाखवली पण काही परिस्थितीमुळे स्वतः पुढे अग्रेसर नाही झाले आणि आपण अग्रेसर झालो असंही होऊ शकतं, तरी पण त्या व्यक्तीसाठी ते व्यक्ती नेहमी आदरणीय आहेत, नेहमी पूजनीय आहेत आणि आपण नेहमी आपल्या वर्तमान प्रदर्शक गुरूंना विसरू नये, शिक्षा गुरूंना विसरू नये आणि दीक्षा गुरूंना पण नक्कीच विसरू नये. कधी कधी लहान लहान गोष्टी पण आपल्याला कोणी सांगतं ना, श्रीकृष्ण हे जरी तो स्वतः भक्त नसेल पण म्हणेल माहितीये का आता पुरुषोत्तम मास येणार आहे, कधीतरी 4-5 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं असेल हा पुरुषोत्तम मास आहे. मग तुम्ही म्हणाल पुरुषोत्तम मास म्हणजे काय, तर पुरुषोत्तम हे श्रीकृष्णाचं नाव आहे, भगवद्गीतेतला जो 15वा अध्याय आहे त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग, श्रीकृष्णांशी संबंधित तो 15वा अध्याय आहे म्हणून त्याचं नाव पुरुषोत्तम योग, आणि श्रीकृष्णांशी संबंधित हा महिना आहे म्हणून त्याला पुरुषोत्तम मास. तर पहिल्यांदा श्रीकृष्णांची स्तुती तुमच्या कानावर जेव्हा पडली तर ती ज्या व्यक्तीमुळे पडली आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला भक्ती मार्गाकडे बोट दाखवला, दिशा दाखवली, ते आपले वर्तमान प्रदर्शक गुरु जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मार्गदर्शन करतात, लहान लहान सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींवर मार्गदर्शन करतात, ते शिक्षा गुरु. आणि जे शुद्ध भक्त आपल्याला गुरु शिष्य परंपरेशी संबंध जोडून देतात ते आपले दीक्षा गुरु, तसे 3 गुरु. हरे कृष्ण प्रभु पण प्रभुजी, येस प्रभू. हा बृहत भागवतमचा जो रस आहे आणि जे परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींचं जे भागवतम आहे
ह्या रसांमध्ये काही अंतर आहे का दोन्ही रसांमध्ये? दोन्ही रसांमध्ये आपण म्हणू शकतो, एक एक दृष्टी सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये आहे, जसं ध्रुव आहे, ध्रुवाला अध्यात्मामध्ये रस नव्हता, ध्रुवाला एक असं स्थान पाहिजे होतं जिथून त्याला कोणीही कधीही स्थानांतरित करू शकत नाही, कारण आपल्या वडिलांच्या कुशीत बसण्यापासून पण त्याला जबरदस्तीने बळजबरीने स्थानांतरित करण्यात होतं त्या सावत्राईने। तर तो परमेश्वराकडे कशासाठी गेला? एका भौतिक इच्छेसाठी गेला। त्या भौतिक इच्छेसाठी जेव्हा परमेश्वराकडे गेला त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, पण मोठी गोष्ट ही आहे की जेव्हा परमेश्वराकडे ध्रुव महाराज जात होते तेव्हा त्यांच्या रस्त्याच्या आड आले एक शुद्ध भक्त नारद मुनी, आणि नारद मुनींनी त्यांना सांगितलं तू परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र नारद मुनींनी त्यांना शिकवला। आणि त्या मंत्राचा जप करत करत त्यांनी जरी ती तपस्या केली, आपण त्याच्यावर विचार करतो की नारद मुनींनी तपस्या केली, पण तपस्वी लोकांची या पृथ्वीवर कमी नाही आहे। हिरण्यकश्यपूंनी भरपूर तपस्या केली आहे, रावणाने भरपूर तपस्या केली आहे, पण हिरण्यकश्यपूंनी तपस्या करून काय मागितलं? माझं हे भौतिक शरीर अमर होऊ दे। रावणाने भरपूर तपस्या करून काय मागितलं? कैलाश पर्वत ज्याच्यावर शंकरजी बसलेत त्या कैलाश पर्वताला उचलायचा प्रयत्न केला, म्हणजे शंकरजींचं स्थान हलवायचा प्रयत्न केला। म्हणून तपस्येने आपलं चित्त शुद्ध होत नाही। तर म्हणून एका उपनिषदामध्ये एक श्लोक आहे, आराधितो यदि हरि तपसा ततः किम, न आराधितो यदि हरि तपसा ततः किम, अंतर बहिर यदि हरि तपसा ततः किम, न अंतर बहिर यदि हरि तपसा ततः किम। पहिल्या वाक्यामध्ये म्हटलंय आराधितो यदि हरि तपसा ततः किम, जर तुम्ही हरीची सेवा करताय, आराधना तुम्ही करताय, स्नेही सोडवला असतं त्याला. जर तुम्ही हरीची आराधना करताय, हरीची सेवा करताय, तर तुम्हाला तपस्येची काय गरज आहे? न आराधितो यदि हरी तपसा तत किम, आणि जर तुम्ही परमेश्वराची सेवा नाही करत आहे तपस्येचा काय फायदा आहे? अंतर बहिर यदि हरी तपसा तत किम, जर बाहेर आत सर्वस्व सगळी ठिकाणी हरी आहेत तर तुम्हाला तपस्येची काय गरज आहे? न अंतर बहिर यदि हरी तपसा तत किम, आणि जर परमेश्वर आत पण नाही आहेत बाहेर पण नाही आहेत कुठेच नाही आहेत तर तुम्ही तपस्या करून काय करणार आहे? तर म्हणून आपल्याला हे जे मार्ग दिले आहेत, कर्म मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, हे तीन मार्ग गीतेमध्ये श्रीकृष्ण पण देतात, पण त्याचा अंतिम ध्येय काय आहे, अंतिम त्याचं लक्ष्य काय आहे? श्रीकृष्ण। तर हे विसरून जेव्हा लोक तपस्येमध्ये तल्लीन होतात, हिरण्यकश्यपू तपस्येमध्ये तल्लीन झाला, रावण तपस्येमध्ये तल्लीन झाला, पण त्याच्यामुळे त्याची चित्त शुद्धी नाही झाली, आणि म्हणून ज्यांनी त्यांना आशीर्वाद दिले त्यांनाच छळ करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये होती। ध्रुव महाराज एका अर्थाने तशाच उद्देशाने जंगलात गेलेत, हिरण्यकश्यपूला भौतिक काहीतरी स्वार्थ आहे, रावणाला काहीतरी भौतिक स्वार्थ आहे आणि त्याच्यामुळे तो तपस्या करतोय, ध्रुव महाराज पण जंगलात गेलाय भौतिक इच्छेने गेलाय आणि तिथे जाऊन तो तपस्या करणार आहे। या तीन व्यक्तींमध्ये काय फरक आहे? या तीन व्यक्तींमध्ये एकच फरक आहे, हिरण्यकश्यपूला कोणी वैष्णव नाही भेटले, रावणाला कोणी वैष्णव नाही भेटले, ध्रुव महाराजाला वैष्णव भेटले, आणि त्या वैष्णव त्याला सांगितलं तू तपस्या कर काही हरकत नाही, कारण वैष्णव आपला स्वभाव बदलण्याची प्रयत्न नाही करत, पण आपल्या स्वभावाला श्रीकृष्णांच्या सेवेत कसं लावू शकतो हे शिकवतात। तर म्हणून नारद मुनी सांगितलं तू तपस्या कर पण ओम नमो भगवते वासुदेवाय बोल, आणि त्या ओम नमो भगवते वासुदेवायाने त्यांच्या चित्ताला शुद्धीकरण केलं, आणि चित्ताला शुद्धीकरण तर झालंय हरिनामामुळे, आणि त्यांची तपस्या पण आहे, तर ते शुद्ध तपस्या म्हणजे स्वतःच्या शरीराला एका अर्थाने त्रास देणं स्वेच्छेने, आणि त्याच्यामध्ये हरिनामाची शुद्ध भर, जेव्हा परमेश्वर समोर आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची शुद्ध स्तुती केली आणि परमेश्वराला एकच गोष्ट मागितली। म्हणतात की ज्या शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये हरिनामाच्या हरिकथेचा नदीचा अमृताचा प्रवाह चालू असतो त्या ठिकाणी मला जन्म द्या। भक्ति मुहु प्रवहताम त्वयि मे प्रसंगो, ध्रुव महाराज म्हणतात तुमच्या शुद्ध भक्तांचा संघ पाहिजे मला, ना ते स्थान नको जिथून मला स्थानांतरित कोणी करू शकत नाही। तर हे का सांगितलं?
भागवतामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, ज्या कथा काही शुद्ध भक्तांच्या आहेत, पण काही कथा, जशी मी एक उदाहरण मी दिलं ध्रुव महाराजांचा, की भौतिक इच्छेच्या पूर्तीसाठी ध्रुव महाराज भगवंतांकडे जात होते. बृहद भागवतामृतामध्ये पहिला जो भक्त आहे त्याला पण परमेश्वराकडून काही भौतिक नको. तर हे सगळे शुद्ध भक्त आहेत, त्यांना परमेश्वराची सेवा करायची आहे, परमेश्वराचे आशीर्वाद पाहिजेत, पण श्रीमद भागवतम मध्ये त्याचे कारण आहे. सांगू कारण. जेव्हा सुखदेव गोस्वामी परीक्षिताला भागवत कथा सांगत होते, परीक्षिताला काही नको आहे, परीक्षिताला काही रस नाही आहे, पण परीक्षिताची ही संधी जेव्हा पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरते खबर, तेव्हा त्या सभेला अटेंड करण्यासाठी सगळे ऋषी मुनी आलेत. गौतम ऋषी, भारद्वाज ऋषी, हे ऋषी, ते ऋषी, यज्ञवल्क्य ऋषी, तर अशा प्रकारे हे जे सगळे ऋषी आहेत ना, हे सगळे भक्ती मार्गाचे प्रवर्तक नाही आहेत. व्यास ऋषी, नारद मुनी हे भक्ती मार्गाचे प्रवर्तक आहेत. आता यज्ञवल्क्य ऋषी आहेत, यज्ञवल्क्य ऋषी हे कर्म मार्गावर एक खूप मोठे श्रेष्ठ ऋषी आहेत. कर्मकांडी यज्ञ कसे करायचे वगैरे ते शिकवतात त्यांच्या वाङ्मयामध्ये, त्यांनी जे लिखाण केलंय त्याच्यामध्ये. तर म्हणून सुखदेव गोस्वामी, जसं मी आजच्या चर्चेमध्ये पण सांगितलं की प्रचारक हा खूप संवेदनशील असतो आणि कधी कधी आपल्याला कळत नाही की हे प्रचारक असं सगळं का बोलत आहेत. तर सुखदेव गोस्वामींनी ह्या ज्या कथा निवडल्या इतिहासातून, ह्या सगळ्या ऐतिहासिक कथा आहेत, पण इतिहासातून सुखदेव गोस्वामींनी आपली संवेदनशीलता वापरून एक एक कथा निवडल्या. तर त्याच्यामध्ये ध्रुव महाराजांची कथा का निवडली त्यांनी, काय गरज होती त्याची? त्यांना त्या सभेमध्ये जे लोक बसले आहेत, जे कर्म मार्गाला प्रधान समजायचे, त्यांना ध्यान आकर्षित करण्यासाठी, कारण पहिल्याच श्लोकापासून जर शुद्ध भक्ती सांगितली तर हे कर्म मार्गाचा अवलंबन करणारे जे लोक आहेत ते म्हणतील, बाप रे, श्री कृष्ण नाम, श्री कृष्ण कथा जरा हेवीच चाललंय, चला आपण जरा जाऊ आणि थोडे यज्ञ करू दोन तीन. नाही, त्या लोकांना तिथे बसवून ठेवण्यासाठी, त्यांचं ध्यान तिथे आकर्षित करण्यासाठी ती कथा सुरू केली, आणि ती कथा सुरू करून श्री कृष्णांच्या चरणांजवळ त्यांना नेऊन सोडलं. तसं ज्ञान मार्गावर काही लोक होते, त्या ज्ञान मार्गाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी ते 24 गुरूंची जी कथा येते 11व्या स्कंदामध्ये, की एक अवधूत ब्राह्मण असतो, तो म्हणतो, एक मधमाशी माझी गुरु आहे, पृथ्वी माझी गुरु आहे, जळ माझे गुरु आहेत, असे 24 गुरूंचं नाव घेतो. ते ती जी कथा आहे ती ज्ञान मार्गावर जे लोक आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी सांगितली. तशा प्रकारे कर्म, ज्ञान, ध्यान वेगवेगळ्या मार्गावर तिथे सगळे ऋषी मुनी बसले होते, आणि सुखदेव गोस्वामी इतके शुद्ध भक्त आहेत पण इतके संवेदनशील आहेत, स्वतः भगवंतांच्या कथेमध्ये, भगवंतांच्या नामामध्ये तल्लीन आहेत आणि परीक्षिताला सांगतायत, पण ते सांगता सांगता आजूबाजूला कोण बसलंय याच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना पण सामावून घेण्यासाठी त्यांनी ती कथा सांगितली. पण इथे दोनच व्यक्ती आहेत, परीक्षित वक्ता आहे आणि श्रोते उत्तरा माताजी आहेत. तर म्हणून इथे कर्म, ध्यान आणि ज्ञान मार्गाची काही गरज नाही. म्हणून सुरुवातीचा जो श्लोक आहे तिथून अगदी भक्ती मार्ग सुरू होतो. प्रभू थँक्यू. चालेल, आपण इथे आज विराम देऊया आणि उद्या पुन्हा एकदा 7:30 ला एकत्र भेटूया. आणि ज्यांना ज्यांना भक्तांना शक्य आहे आपला कॅमेरा ऑन करण्याची, जर आपण कॅमेरा ऑन ठेवला तर खूप छान होईल. खूप खूप धन्यवाद. जय श्री बृहद भागवतामृत की जय. जय श्री सनातन गोस्वामी की जय. जय श्री प्रभुपाद की जय. प्रभुपाद शिष्य भक्त वृंद की जय. अनंत कोटि कृष्ण वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे हरि. हरी हरी.